लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कोरोना काळात रुग्णांच्या उपचार खर्चांसाठी नियमावली करण्याबाबत झालेली जनजागृती तसंच प्रत्येक रुग्णालयात दर्शनी भागात दरपत्रक लावण्याच्या वारंवार सूचना दिल्यानंतर देखील कार्यवाही होत नसल्यामुळे पालिकेने 580 रुग्णालयांना आता अंतिम अल्टिमेटम दिलेला आहे। त्यानुसार वैद्यकीय विभाग पथकाच्या माध्यमातून रुग्णालयांची तपासणी करणार असून दरपत्रक लावलेले न आढळल्यास रुग्णालयांचा परवाना रद्द केला जाणार आहे। कोरोनानंतर रुग्णालयांबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत खासगी रुग्णालयांना उपचाराबाबतचे दर निश्चितीचे आदेश देतानाच दर काय असतील याची मर्यादा देखील घालून देऊन रुग्णांनी नातेवाईकांना ते समजावे अशा दर्शनी भागात लावणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। त्याच्या तपासासाठी लेखा अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली होती, मात्र मध्यंतरी काही रुग्णालयांच्या अचानक तपासणीत बहुतांश ठिकाणी दरपत्रकच नव्हते। त्यानंतर 580 रुग्णालयांना 3 वेळापत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या, मात्र रुग्णालय दुर्लक्ष करत असल्यानं आता परवाना रद्दची कारवाई करण्यात येणार आहे। महाराष्ट्र शुश्रूषा अधिनियम सुधारित 2021 नुसार दर्शनी भागात दरपत्रक आणि रुग्ण हक्क सनद लावणं बंधनकारक आहे, त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचा परवाना रद्द केला जाईल असा इशारा मनपाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तानाजी चव्हाण यांनी दिलेला आहे। तर रुग्णालयात दरपत्रक दिसले नाही तर टोल फ्री क्रमांक 1800-23-34-249 यावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आलेले आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।